आपल्या सोबत युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली मराठा आरक्षणावर काय तोडगा काढायचा चर्चा करण्यासाठी, काय सांगाल आपण जाणार आता? बिलकुल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, सरकार पूर्णपणे याच्यावर सिरियस आहे. मलासुद्धा काल फोन आले होते, आमचे दोन प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये गेलेले आहे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. पण याआधी अनेक सरकार, अनेकांनी सत्ता भोगली जे आता खऱ्या अर्थानं मागणी करत आहे, पण ही सरकार बाकी सगळ्या सरकारपेक्षा या विषयावर खूप सिरियस आहे. सिरियस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठका घेत आहे, काहीतरी तोडगा त्याच्यामध्ये काढतील. आपल्याला काय वाटते, काय कसा तोडगा काढायला पाहिजे सरकारने? नाही, बिलकुल, तोडगा जो आहे, सरकार सगळ्या कुठल्या OBC आरक्षणाला कुठे धक्का लागला नाही पाहिजे, कोणाच्या आरक्षणामध्ये कोणाला कमी पडलं नाही पाहिजे आणि मराठा आरक्षणही मिळालं पाहिजे, असा कोणालाही डावलून कोणालाही कमी करून हे आरक्षण देऊ नये असं सगळ्यांचं मत आहे. पण मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्या उद्देशानं सरकार कुठे ना कुठे पाऊल उचलत आहे. हे होते आमदार रवी राणा, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.